मनोरंजक उदाहरणे भाग एक। मुलांनो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिले कशा पाच बासऱ्या मोजल्या गेल्या आणि मुलांमध्ये वाटल्या गेल्या। या व्हिडिओत आपण काही मनोरंजक उदाहरणे पाहू ज्यात संख्यांची तुलना करू। आज पिंकी आपल्या आई बरोबर राष्ट्रीय उद्यानात गेली आहे। आई, इथे तर किती सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत। हो बाळा, काय तू मला सांगू शकतेस की प्रत्येक पिंजऱ्यात किती आणि कोणते प्राणी आहेत? त्या पिंजऱ्यात एक वाघ आहे, त्याच्यात एक आणि दोन अस्वल आहेत। त्याच्या शेजारच्या पिंजऱ्यात एक, दोन आणि तीन हरण आहेत। आणि त्या पिंजऱ्यात एक, दोन, तीन आणि चार माकडे आहेत। आई, पण त्या पाणी असलेल्या जागी कोणता प्राणी आहे? हा तर मी आधी कधी पाहिला नाहीये। मुलांनो, काय तुम्ही सांगू शकता की पाणी असलेल्या जागी कोणता प्राणी आहे आणि त्यांची संख्या किती आहे? चला पाहूया। बाळा, त्या जागी मगर आहे। काय तू सांगू शकतेस की किती मगरी आहेत? एक, दोन, तीन, चार आणि पाच, म्हणजे त्या जागी पाच मगरी आहेत। अगदी बरोबर, खूप छान पिंकी। हे सगळे प्राणी किती वेगळे आणि रंगीबेरंगी आहेत। घरी जाऊन मी या सगळ्यांचे चित्र काढीन। ठीक आहे बाळा, चल मग घरी जाऊया। पिंकी मग घरी पोहोचल्यावर सगळ्या प्राण्यांची चित्रे काढते। बघ आई, कशी आहेत ही चित्र। वा पिंकी, तू तर खूप छान चित्र काढलीस। चल आता सगळ्या एक प्रकारच्या प्राण्यांचा एक समूह बनव आणि प्रत्येक समूहाला एक नाव दे। ठीक आहे आई, पण काय नाव देऊ? बाळा, प्रत्येक समूहाचे नाव त्यात दिलेल्या प्राण्यांचे नाव असले पाहिजे। आता प्रत्येक समूहाच्या खाली त्या समूहात जितके प्राणी आहेत ती संख्या लिही। आता काय तू मला सांगू शकतेस की वाघांच्या समूहात जास्त प्राणी आहेत का माकडांच्या समूहात? वाघाच्या समूहात एक प्राणी आहे आणि माकडांच्या समूहात चार प्राणी आहेत। संख्यात चार एकापेक्षा जास्त असतात, म्हणून माकडांच्या समूहात जास्त प्राणी आहेत। खूप छान पिंकी। चल आता सांग की हरणांच्या समूहात कमी प्राणी आहेत का मगरी असलेल्या समूहात? हरणांच्या समूहात तीन प्राणी आहेत आणि मगरींच्या समूहात पाच प्राणी आहेत। संख्या तीन पाच पेक्षा कमी असतात, म्हणून हरणांच्या समूहात कमी प्राणी आहेत। खूप छान पिंकी। चल आता पटकन हात धुवून ये, मी जेवायला वाढून देते। तर मुलांनो, या उदाहरणात तुम्ही पाहिले की कसे पिंकीने वेगवेगळ्या प्राण्यांच्या संख्येची तुलना केली। काय तुम्ही लोक सुद्धा पिंकी प्रमाणे तुमच्या जवळ असलेल्या वस्तूंच्या संख्यांची तुलना करू शकता? चला सांगा, कोणत्या टोपलीत जास्त पेन्सिली आहेत? पहिली टोपली ज्यात पाच पेन्सिली आहेत का दुसरी टोपली ज्यात दोन पेन्सिली आहेत? एकदम बरोबर, पाच पेन्सिली दोन पेन्सिली पेक्षा संख्येत जास्त असतात, म्हणून पहिल्या टोपलीत जास्त पेन्सिली आहेत। तर मुलांनो, आज बस इतकेच। ह्या व्हिडिओत आपण एक ते पाच पर्यंतच्या संख्यांची काही उदाहरणे पाहिली ज्यात आपण या संख्यांची तुलना केली। पुढच्या व्हिडिओत आपण आणखीन काही मनोरंजक उदाहरणे पाहू। तोपर्यंत बाय मित्रांनो।